एक विशेष सूचना, ही दंतकथा पाहताना आपल्याला हे सगळं आपल्याच घरी घडत आहे असं वाटू शकतं, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास आम्हाला शाबासकी म्हणून आपलं असोवा चॅनल न चुकता सबस्क्राईब करा. धन्यवाद. या मॅडम. अगं ये. ग काय झालंय? हा एवढी शांतता? जिम मध्ये चुकून व्यायाम बियाम केलास की काय? का तुझ्या ते जिमच्या रीलला कमी व्ह्यूज आले? हा अगं काय झालंय बोल. काही नाही, म्हणजे मी अजून काय करू बारीक व्हायला? आता काय करू, सगळं करते ना मी. स्ट्रिक्ट डाएट करते. स्ट्रिक्ट डाएट. डाएट एक दंतकथा हा तुझा व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल आहे आणि तो सगळ्यांनी बघितलाय, हो ना? पुढे. एक्झॅक्टली. मी जिमला पण जाते ना. हा मी वर्कआउट करते. मी जिम एक दंतकथा हा व्हिडिओ सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे आणि त्यात तू काय काय केलंयस हे सगळ्यांनी पाहिलंय. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. अजून काय करू मी बारीक व्हायला? हा म्हणजे आता योगा लावू, ते क्रॉसफिट लावू, झुंबा लावू, काय लावू अजून? चांगल्या सवयी लाव, बघ कसा फरक पडतो ते. चल उद्यापासून मीच तुझी कोच. शिस्तीत राहायचं. मैं कब की आई, तुमको ही जाग नहीं आई. अगं हातभर अंतरावर बटन आहे फॅनचं, ते ऑन करायला तरी उठ. उठ आता. आता इतक्यात नाही, 7 वाजता उठव. मला आठवणीने मला 8:24 पकडायचे कॉलेजमध्ये. बाय बाय बाय, गुड नाईट. अगं हो, तुला सांगायचं राहिलंच. तो तुझ्या 8:24 ट्रेनचा मोटर म्हणून आला होता, म्हणाला मॅडम तयार असतील तर गाडी सोडतो. ए आई, पहाटे पहाटे छोडू नको यार प्लीज. पहाटे पहा, ते किती ऊन पडले. 2 वाजले 2. ऐचा गो, तोच US ला असतो ना म्हणून लाडावली असतो. पण मी 6:30 जे अलार्म लावले होते. बघ स्नूज करत करत 2 पर्यंत आणलेस तू. शेवटचा सूर्योदय कधी पाहिलायस ग तू? उद्यापासून सूर्योदय बघायचा, तरच पुढचं गिळायला मिळणार. कळलं? सूर्योदय पाहायचा. सूर्योदय पाहायचा. जमेल. कम ऑन. ग वाह वाह, म्हणजे तू मनावर घेतलंस तर. yes. आज पेपर आणि दूध तू घेतलंस. वा थँक्यू. पेपर कधीपासून आहे तो काय आपल्याकडे? तुझ्या जन्माच्या आधीपासून. हो राहिलं, नो प्रॉब्लेम. पण तू आज एवढ्या पहाटे, मला जाऊन बघावं लागेल सूर्य पश्चिमेला उगवलाय का. नो नो नो, सूर्य आजही पूर्वेलाच उगवला. मी माझ्या ह्या डोळ्यांनी बघितलाय सूर्योदय 6:02. कशी काय ग आज एवढ्या पहाटे उठलीस? उठले, झोपलेच नाहीये. म्हणजे अगं रात्रभर ती सिरीज बिंज वॉच करत होते, त्यात 4 वाजले. म्हणलं काय तो एकदा सूर्योदय बघू, म्हणजे मी गिळायला मोकळी. लवकर झोपावं ग. ओके बाय. लवकर झोपायला जाते, मला सुट्टी, प्लीज उठू नको. गुड नाईट. चांगल्या सवयी. काय ग घुबडेस का ग तू? दिवसभर झोपायचं आणि रात्रभर टीव्ही बघत बसायचं, हे काय वेळापत्रक करून घेतलंयस तू तुझं? टीव्ही बंद कर आणि चल झोपायला.
प्रयत्न तरी कर. अगं तेच करते, हाऊ टू स्लीप ऑन टाइम ऍट नाईट ची सिरीज बिंजवॉच करते. म्हणजे रात्री वेळेत कसं झोपायचं हे तू रात्रभर जागून बघणार? बिंजवॉच. मला सांग, ह्या बिंज वॉच सारखं बिंज रीड असं काही नसतं का ग? म्हणजे रात्रभरात एक पुस्तक वाचून काढलं असं? झोप येते. तेच तर हवंय ना. हो खरं तर. नख खाऊ नकोस. नख खाऊ नकोस. अन्विता, मी आज बटाट्याची काप करणार आहे, तुला आवडतात ना? एकदम कमाल. ई आई, अरे तू ज्यानी काय बटाटे सोलतीस, तू बरी आहेस ना? बटाटे सोलायचं यंत्र तर आहे. आई ते नेलकटर आहे, त्यांनी नख कापतात. हो का? ह्याने नख कापतात? हो. ओ, असा धडा शिकवलास. कूल. थँक्स. सॉरी अन्विता. अगं ए अन्विता, अन्विता काय आज तिकडे जा ना. अगं मी किती हाका मारते ऐकायला येत नाही तुला? ते मी कानात पॉट्स घातले होते. काय करत होतेस एवढ्या वेळात? मी द हग बघत होते. शी, अगं शी काय फिल्मचं नाव आहे, ॲनिमेटेड फिल्म द हग. कसलं नाव? आतमध्ये फोन घेऊन. आज कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आई. चांगली सवय. आई चल बाय, मी जाते. येते म्हणावं. ओके येते. स्टेशन काय ग? काय काय राहिलं का? परत का आलीस? नाही, मी तुला म्हटलं ना मी येते म्हणून मग लगेच आले. पण मला जायचं, मी जाते. थांब थांब थांब, तुला फोन दे. हां दे. येत. काय ग? अगं आई ऐक ना, मला जाम भूक लागली, मला लवकर जेवायला वाट ना प्लीज. हा जाम भूक लागली, मी येतेच आहे. प्लीज प्लीज, खूप भूक लागली. जेवण वाढ हे सांगायला तुम्हाला घरातल्या घरात फोन केलास? अगं कारण तू एवढी लांब तिथे कुठेतरी बसलेली असतेस खिडकीत हॉलच्या, तिथपर्यंत कोण येणार? बरं मग आता जेवण तुला इथे बेडवर आणून देऊ का बाहेर येणार आहेस? नाही 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 नाही, येते ना मी, तू आड. हो हो हो, जरा सावकाश. काय खाण्याची स्पर्धा आहे का? एक घास 32 वेळा चावून खावा. एक तर तुम्ही मला जेवणाच्या नावावर पालक सूप दिलेस आणि ह्याचा घास मी 32 वेळा चावावा असं जर करायचं असेल ना तर शिलाई मशीन सारखं असं करायला लागेल. माझे दात आधी वाचतील आणि मग झिजतील. आवाज न करता खावं ग. मग काम कर, उच्चारा हा पापड ना असा कुरकुरीत छान भाजून देऊच नकोस, पाण्यात भिजून लिबलिबीत लगडा करून दे, म्हणजे आवाज होणार नाही आणि मुळात खावासाच वाटणार नाही. मग नकोच खाऊस, एक पापड पचायला 24 तास लागतात. मला कुठे घाई आहे.
अन्विता, तुला बेल ऐकू नाही आली? दार नाही उघडत आलं? आली, पण मी बसले होते ना, म्हटलं तू उभ्या उभ्या पटकन उघडशील. राई, ऐक ना, ते तिकडे टेबलवर माझा कॉफीचा मग आहे आणि पॉट्स आहेत, ते जरा घेऊन येशील का? येता येता. थँक्यू. अन्विता, मला सांग, सजीव आणि निर्जीवमध्ये काय फरक आहे ग? तुम्हाला चौथीतला प्रश्न का विचारते? सोपं आहे ना एकदम, मध्ये नव्हतं. सिरियसली? ओके. सजीव म्हणजे ज्यांना चालता येतं बोलता येतं, जे श्वास घेऊ शकतात ते, आणि निर्जीव म्हणजे ऑपोजिट, ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, श्वास घेऊ नाही शकत ते. म्हणजे आपल्या घरात आपण दोघी सजीव आहोत ना? आणि हा सो सगळा तू पसारा केलाय, हे तुझे कपडे, हा हे रॅपर, हा टॉल पण इथेच, हे सगळे निर्जीव आहेत ना? मग मला सांग, ह्या सगळ्या निर्जीवना पाय फुटणार आहेत का आपापल्या जागी जाऊन बसायला? का त्यांना घसा फुटणार आहे आणि ते तुला सांगणार आहेत, प्लीज आम्हाला आमच्या जागेवर नेऊन ठेव? जर का ह्या सजीवांनी ह्या सगळ्या निर्जीव वस्तू जागेवर नाही ठेवल्या, तर हा सजीव ह्या सजीवाला त्या निर्जीव झाडूने फोडून काढेल. भासला आता? आई सॉरी, मला माहिती आहे माझं चुकलंय, पण मला हे नाही कळलं की तू एवढा का त्रास करून घेतलास, म्हणजे तू एवढी पटकन का चिडलीस? रेवतीचा मुलगा गेला हार्ट अटॅक. व्हॉट शिट, तो नील? अरे यार, तो माझ्या 24 वर्षांचा होता फक्त. हे वय आहे त्याचं जायचं. व्यसनांच्या आहारी गेला होता. नशीब मला व्यसन नाही आहेत काय. सिगरेट दारू पिणं हीच व्यसन आहेत? रात्री उशिरापर्यंत जागणं, सकाळी उशिरा उठणं, त्या फोनचा नको तेवढा वापर करणं, तासन तास एकाच जागी बसून राहणं, आणि सतत ते पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, हे जंक फूड खाणं, ही व्यसन नाही आहे? मजा वाटते, पण पुढे जाऊ भयंकर आजारांना आमंत्रण आहे. आयुष्यातला खूप महत्वाचा वेळ वाया घालवतेस तू. बारीक होण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको, कारण मला ना तू शरीराबरोबर मनाने सुद्धा निरोगी राहायला हवीस. अजूनही हातात वेळ आहे म्हणून सांगते तुला, बघ विचार कर, नाहीतर तुझंही आयुष्य एक दंतकथा बनून राहील. हॅलो, हाय मित्रांनो, तुम्हाला आवडला का आजचा आमचा हा व्हिडिओ? म्हणजे आवडला ना. आवडला मग काय, पुढे काय करायचं सांग त्यांना. लाईक करा, कमेंट करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांबरोबर शेअर करा. करेक्ट. आणि हे सगळं करून झाल्यावर काय करायचं, तर दंतकथा नावाची जी प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर ती पूर्ण बघा. आणि हो, या पुढे तुम्हाला आणखी कुठली दंतकथा बघायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कळवा. येस. आणि हे बरोबर आहे, पण काय, जी पुढची दंतकथा आहे ती कशावर डिपेंड करते माहिती का? म्हणजे व्ह्यूज आहेत आपल्याकडे, लाईक्स आहेत, कमेंट्स आहेत, पण आपल्याकडे सबस्क्राइबर्स नाहीये. त्याच्यामुळे ना सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांनी. सो खाली जे लाल रंगाचं बटन आहे ते प्रेस करा आणि असो वा, म्हणजे आपल्या सोशल वाहिनीला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला तुमच्या समोर नवीन नवीन विषय घेऊन येण्याची ऊर्जा आणि स्फूर्ती मिळेल. एक्झॅक्टली. आणि आसोवाचं फेसबुक पेज आहे, इंस्टा पेज, ते पण फॉलो करा. येस प्लीज. आणि बघत राहा आसोचे व्हिडिओ. अरे बघत राहा आपली सोशल वाहिनी आणि सबस्क्राइब करा. किती तुरतेंनी आम्ही सबस्क्राइब करा ना, प्लीज सबस्क्राइब, प्लीज करो ना, करो ना, हे रुको गेलाय करो ना.
बाय, सी यू. सुसल वाहिनी.